Good morning, all of you students. Jilla Parishad Ahmednagar Mission Arambha Yatta Pachvi Online Class Madhe Sarvapratham Sarvapalak Vidyarthi Yanche Swagat Karto. Vidyarthi Mitranno, Kal Aplyala Jilla Parishad Prathamik Shala Dahigav Varsha Kale Madam Yanni Ganiti Ya Vishayatil Sankhyanvaril Kriya Ani Padavli Ya Ghatkavar Atishay Sundar Asa Margadarshan Kelele Ahe. Madam ne atishay barik barik tyatil kahi suchana aplyala dilele ahet. Aaj dekhil madam aplyala margadarshan karnar ahe. Tar vidyarthi mitranna vinanti ahe ki apan madam je kahi ganit sodun det ahet phadyavarti avghad ghatkavar ani parikshela alele ganit tar tyacha screenshot kadun ghyaycha ani nantar aplyala to vahi madhe lihta yeil. Tar atishay sundar asa kalpasun aplyala padavli ya ghatkavarti margadarshan chalu ahe. Tar aaj dekhil mi madam la vinanti karto ki apan aapla margadarshan chalu karav. Please Kale madam. Namaskar vidyarthi mitranno. Mission Arambha Jilla Parishad Ahmednagar antargat aajcha scholarship cha online cha class madhe sarvancha swagat ahe. Tar paha apan kal sankhyanvaril kriya ya ghatakavar padavali tyamadlya upaghatakavar aadharit kahi prashna pahile tyache kahi niyam pahile. पदावली म्हणजे नेमकं काय पदावली सोडवायची कशी त्याचे काय नियम आहेत ह्या सर्व गोष्टी आपण काल पाहिलेल्या आहेत तर काल झालेल्या नियमांची थोडीशी आपण उजळणी करूया म्हणजे आज आपल्याला पुढचे उदाहरण सोडवताना अडचण येणार नाही तर पहा मुलांनो पदावली सोडवताना सुरुवातीला आपण पदावली म्हणजे काय हे पाहिलं तर पदावली म्हणजे काय तर गणितातल्या ज्या चार क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चारही क्रियांची जी एकत्रित केलेली मांडणी असते त्याला आपण पदावली असं म्हणतो मग आता ही एकत्रित केलेली मांडणी जी आहे ती मांडणी सोडवताना आपण काल एक नियम पाहिला तो म्हणजे कणचे भा गु बे व क म्हणजे कंस सोडवणे चे म्हणजे गुणाकार भा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी या पद्धतीने याचा आपल्याला पदावली सोडवताना क्रम घ्यायचा परंतु त्यामध्येच मी काल तुम्हाला सांगितलं होतं की नियमाप्रमाणे जरी भा गु बे व हा नियम असेल तरी उदाहरणामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना भागाकार आणि गुणाकार यामध्ये क्रमाने जी क्रिया आधी आली आहे ती आपल्याला सोडवायची बेरीज आणि वजाबाकी यामध्ये जी क्रिया क्रमाने आधी आली आहे ती आपल्याला सोडवायची हे नियम आपण काल पाहिले होते त्याचबरोबर काल आपण अक्षरांचा वापर करून उदाहरणं कशी सोडवायची हे सुद्धा पाहिलं होतं त्यानंतर कंस आता कंस सोडवणे आज आपण कंसाची उदाहरणं घेणार आहोत मग काल कंसाचे प्रकार सांगितले होते तुम्हाला कंसाचे चार प्रकार होते मग कंसाचे चार प्रकार कोणते होते तर एक होता रेघी कंस दुसरा होता गोल कंस तिसरा होता महिरपी कंस आणि चौथा होता चौकटी कंस या पद्धतीने कंसाचे चार प्रकार आपण अभ्यासलेले होते आणि त्याचा सोडवण्याचा क्रमही पाहिलेला आहे अशा पद्धतीने या पदावली सोडवण्याचे जे काही नियम आहेत हे आपण काल अभ्यासलेले आहेत आणि त्याचीच आपण आज थोडक्यात उजळणी घेत यानंतर आता यावर आधारित कंसाचे उदाहरण त्याचबरोबर परीक्षेला आलेली काही उदाहरणं आहेत ही उदाहरणं आज आपण अभ्यासणार आहोत तर पहा पहिलं उदाहरण आपण घेऊया पहिलं उदाहरण आहे पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत
सदोतीस आहे. चार पर्याय दिलेले आहेत म्हणजे चार पदावली आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे हे आपल्याला विचार. पहिला पर्याय आहे 9 × 3 अधिक 2. दुसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे 10 × 4 अधिक 5 कंसात 5 − 3. त्यानंतर तिसरा पर्याय आहे 8 × 4 अधिक 3. आणि चौथा पर्याय दिलेला आहे 10 × 3 अधिक कंसात 5 − 2. ज्यावेळेला आता आपल्याला असा प्रश्न दिलेला असेल की पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे. 37 किंमत काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक पदावली आधी सोडून घ्यावी लागेल. मग नियमाप्रमाणे आपण पंचे भागू बेव या नियमाप्रमाणे प्रत्येक पदावली आपल्याला सोडवायची आहे ते आपण सोडून पाहूया. पहिली पदावली आहे 9 × 3 अधिक 2. मग या पदावलीचं उत्तर काय येणार आहे. कंस आपल्याला आधी सोडवावा लागेल. कंसातली क्रिया आहे 9 × 3, 9 × 3 = 27 अधिक 2 म्हणजे आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे 29. आपल्याला उत्तर हवंय 37 म्हणजे हा पहिला पर्याय आपला येणार नाही. त्यानंतर दुसरी पदावली पाहूया 10 × 4 अधिक 5 − 3. पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला इथे 10 × 4 म्हणजे या ठिकाणी गुणाकार आहे आणि या ठिकाणी वजाबाकी आहे, पण तरी सुद्धा आपल्याला वजाबाकी आधी सोडवायची का, तर कारण ही क्रिया कशाचे आहे, कंसामध्ये आहे आणि नियमाप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला आधी कंस सोडवायचा असतो, म्हणून आपण आधी कंसातली क्रिया करणार आहोत. मग 10 × 4 अधिक कंसामध्ये 5 − 3 उत्तर आलं 2. यानंतर मात्र आता गुणाकार आणि बेरीज उरली. मग गुणाकार आणि बेरीज यामध्ये आता आपल्याला सोडवायचे आधी गुणाकार. मग 10 × 4 10 × 40 अधिक 2. 40 + 2 तुमचं उत्तर आलं 42. आपल्याला उत्तर हवं आहे 37 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा आपलं उत्तर मिळणार नाही. त्यानंतर तिसरी पदावली पहा 8 × 4 अधिक 3. गुणाकार आणि बेरीज आहे. नियमानुसार आधी गुणाकार सोडवा. 8 × 4 8 × 32 अधिक 3. 32 + 3 उत्तर आलं 35. उत्तर 37 हवं म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा आपलं उत्तर नाही. निश्चितच पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे, परंतु आपण सोडवून पाहूया. 10 × 3 अधिक कंसात 5 + 2. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कंस आपल्याला आधी सोडून घ्यायचा आहे. मग 10 × 3 अधिक 5 + 2 5 × 2 = 7 कंस सोडवला. त्यानंतर आपल्याला करायचं आहे गुणाकार. 10 × 3 10 × 3 = 30 अधिक 7 बेरीज झाली 37 आणि हे आपल्याला आपल्या गणिताचं उत्तर मिळालेलं आहे 37. प्रश्न आपल्याला विचारला होता पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे, तर पर्याय क्रमांक 4 या पदावलीची किंमत आपल्याला 37 मिळालेली आहे. या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारची उदाहरणं सोडवू शकता. यामध्ये आपल्याला प्रत्येक पदावली ही सोडवूनच पाहावी लागणार आहे. प्रत्येक पदावलीचं उत्तर काय येतंय हे आपल्याला सोडवल्याशिवाय आपल्याला पर्याय मिळणार नाही. या पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. पहा नेक्स्ट पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत. प्रत्येक उदाहरण हे वेगळ्या प्रकारचं असणार आहे, जेणेकरून आपल्याला सगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्या हाताखालून जावी आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण या घटकामध्ये राहू नये. पहा तर एक सोपं उदाहरण घेऊया. 27 / 3 अधिक 6 × 5. आता ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. मग आता ही पदावली सोडवताना आपण काय करणार, तर सुरुवातीला
सांगितल्याप्रमाणे भागाकार बेरीज आणि गुणाकार या तीन क्रिया आहेत आणि नियमाप्रमाणे डावीकडून उजवीकडे जाताना ज्या भागाकार आणि गुणाकार यामध्ये जो क्रम आधी दिलेला आहे ते उदाहरण ती क्रिया आपल्याला आधी करायची आहे. मग 27/3 ही क्रिया आपण आधी करणार. 27/3 उत्तराला आपलं 9 + 6/5 यानंतर करायचं आपल्याला गुणाकार 6/5 म्हणजे 9 + 6/5 6 × 5 = 30 आणि आता शेवटी करायचे आपल्याला बेरीज 9 + 30 म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 39. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. नेक्स्ट पहा आपण थोडं अपूर्णांकाचं उदाहरण पाहूया. 7/4 + 3/4 × 4/3 पहा अपूर्णांकाची सुद्धा पदावली आपल्याला विचारली जाते. 7/4 + 3/4 × 4/3 × 4/3 या पद्धतीने आपल्याला पदावली दिलेली आहे. मग आता ही पदावली आपण कशी सोडवणार तर पहा 7/4 + 3/4 आता ही गुणाकाराची क्रिया जी आहे ती आपण आधी करणार आहोत. 4/3 पहा 7/4 + 4^3 = 12 खाली 4^3 = 12 या पद्धतीने आपल्याला अंश आणि छेद रूपात संख्या मिळालेली आहे. किंवा तुम्ही 3 × 3 × 4 × 4 अशाही पद्धतीने सोडू शकता. असेही केलं तरीही अडचण नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 1/1. उत्तर येणार आहे 7/4. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. पुढे पहा आता याच प्रकारे 1/2 + 2/2/3 + 1/6 याला सरळ रूप द्या. सरळ रूप द्या अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. 1/1/2 + 2/3 + 1/6 मग अशा वेळेला आपल्याला आधी काय करायचे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर करून घ्यायचं आहे. मग 2/1 = 2 यामध्ये वरचा अंश मिळाला. 3/2 6 6 × 2 8 8/3 + 1/6 या पद्धतीने आपल्याला ही पदावली मिळणार आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचे छेद समान करून घ्यायचे. कारण आपल्याला छेद समान नसताना याची बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही म्हणून आपण छेद समान करून घेऊ. मग छेद समान करून घेण्यासाठी आपल्याला आधी त्याचा इथे आपल्याला गुणावं लागणार 2 ने आणि इथे गुणावं लागणार आहे 3 ने. म्हणजे याचा छेद 6 होईल, याचाही 6 होईल आणि याचा 6 आहे. मग जसं आपण छेदाला गुणलं त्याचप्रमाणे आपल्याला अंशाला सुद्धा गुणावं लागणार आहे. कारण का आपल्याला त्याची किंमत बदलायची नाही म्हणून आपल्याला अंशालाही गुणणं गरजेचं आहे. 3/3 = 9 / 3/2
सहा अधिक आठ गुणे सोळा तीन गुणे सहा वजा एक छेद सहा. आता पूर्ण प्रत्येक अपूर्णांकाचा छेद आपला सारखा आलेला आहे. मग आता आपण काय करणार पहा. नऊ अधिक सोळा छेद सहा वजा एक छेद सहा. मग नऊ अधिक सोळा, नऊ अधिक सोळा तुमची बेरीज आली पंचवीस छेद सहा वजा एक छेद सहा. मग आता यांचा छेद सारखा आहे. मग पंचवीस वजा एक चोवीस छेद सहा म्हणजेच आपल्याला याला भाग जातो सहा एक सहा सहा चोक चोवीस म्हणजे तुमचं उत्तर आलं आहे चार. या पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. अवघड काही नाही. सोडवताना आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे याचं रूपांतर करून घ्यायचं आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं छेदाधिक अपूर्ण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचंय. तीन छेद दोन आलं इथे आठ छेद दोन आले वजा एक छेद सहा. मग आपल्याला याचे छेद सारखे नाही येत त्यामुळे त्यांची बेरीज आणि वजाबाकी होणार नाही म्हणून आपल्याला त्यांचा छेद सारखा करून घ्यायचा. छेद सारखा करून घेण्यासाठी त्याचा लसावी सहा आला आणि या ठिकाणी दोनचा छेद सहा करण्यासाठी त्याला तीनने गुणावं लागणार आहे. मग तीनने फक्त आपल्याला छेदस्थानी गुणून चालणार नाही आपल्याला अंशस्थानी सुद्धा गुणावं लागणार आहे म्हणून या ठिकाणी आपण अंशालाही तीनने गुणलं छेदालाही तीनने गुणलं. पुढच्या उदाहरणामध्ये आठ छेद तीनला यामध्ये आपण अंशालाही दोनने गुणलं छेदालाही दोनने गुणलं आणि याप्रमाणे गुणाकार करून नऊ छेद सहा अधिक सोळा छेद सहा वजा एक छेद सहा या पद्धतीने पुढची पदावली तयार झाली. मग आपला आता छेद सारखा झाल्यानंतर आपण काय केलं अंशांची बेरीज केली आणि छेद आहे तसाच मांडला. मग नऊ अधिक सोळा छेद सहा म्हणजे पंचवीस छेद सहा आलं वजा एक छेद सहा. मग याप्रमाणे चोवीस छेद सहा आलं सहा चोक चोवीस म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे चार. या पद्धतीने आपलं उत्तर या पदावलीचं आपल्याला मिळालेलं आहे. पहा त्यानंतर काही अक्षरे अक्षरांची किंमत दिल्यानंतर काही उदाहरणं कशी सोडवायची आहेत हे आपण पाहूया. के बरोबर पाच व यम बरोबर तीन असेल अक्षरांच्या किमती दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे पदावली सोडवायची आहे. के बरोबर पाच व यम बरोबर तीन असेल तर पाच गुणिले के अधिक यम बरोबर किती अशी पदावली आपल्याला दिलेली आहे. आता यामध्ये अवघड काहीच नाही आपल्याला फक्त दिलेल्या किमती त्यामध्ये टाकायच्या आहेत. के ची किंमत आहे पाच मग पाच गुणिले पाच अधिक यम ची किंमत आहे तीस. नियमाप्रमाणे गुणाकार आधी करायचा आहे पाच गुणिले पाच 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 पंचवीस अधिक तीन पंचवीस अधिक तीन उत्तर आलं तुमचं अठ्ठावीस. या पद्धतीने तुमचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे अठ्ठावीस. अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण आहे पहा. जर पी बरोबर पाच क्यू बरोबर तीन आणि आर बरोबर दोन असेल आर बरोबर दोन असेल तर दोन पी वजा क्यू गुणिले आर बरोबर किती. तर सांगितल्याप्रमाणे आपण उदाहरणामध्ये किमती घालूया. दोन दोन पी आता दोन आणि पी यामध्ये चिन्ह नाहीये या गोष्टीचा नियम आपण कालच शिकलो की कुठल्याही दोन संख्यामध्ये किंवा एक अंक आणि एक संख्यामध्ये चिन्ह नसेल तर त्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं हे आपण समजून घ्यायचं आहे. मग दोन गुणिले पाच पी ची किंमत आहे पाच ती आपण इथे घालूया पाच वजा क्यू ची किंमत आहे तीन गुणिले आर ची किंमत आहे दोन. आता आपल्याला आपली पदावली नियमाप्रमाणे सोडवायची आहे. सुरुवातीला करायचं आहे गुणाकार दोन गुणिले पाच दहा वजा तीन गुणिले दोन दहा.
तीन गुणिले दोन, तीन गुणे सहा, मग दहा मधन सहा गेल्यानंतर आपलं उत्तर मिळणार आहे आपल्याला चार. आपल्या पदावलीचं उत्तर आलं आहे चार. पदावलीचं उत्तर काय आलेलं आहे? चार. अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. पुढे पहा, आठ अधिक बत्तीस भागिले आठ वजा चार गुणिले तीन, या पद्धतीने तुम्हाला पदावली दिलेली आहे. आणि याचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक बारा, पर्याय क्रमांक दोन आहे सात, पर्याय क्रमांक तीन आहे पंधरा, आणि पर्याय क्रमांक चार आहे शून्य. आता ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. आठ अधिक बत्तीस भागिले आठ वजा चार गुणिले तीन. मग या पदावलीमध्ये आपण सुरुवातीला क्रिया करणार आहोत ती म्हणजे भागाकाराची. बत्तीस भागिले आठ, मग आठ अधिक बत्तीस भागिले आठ, आठने बत्तीस ला भागल्यानंतर आठ बत्तीस, उत्तर आलं चार. वजा चार गुणिले तीन, यानंतर आपल्याला करायचा आहे तो म्हणजे गुणाकार चार गुणिले तीन. मग आठ अधिक चार वजा चार गुणिले तीन, चार त्रि बारा, आठ अधिक चार वजा बारा. यामध्ये सुरुवातीला आली आहे बेरजेची क्रिया, म्हणून आपण आधी बेरीज करूया. आठ अधिक चार बारा वजा बारा, बारा वजा बारा, उत्तर आलं शून्य, म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आठ अधिक बत्तीस भागिले आठ वजा चार गुणिले तीन, या पदावलीचं उत्तर आपण पदावली पूर्ण सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं आहे शून्य, म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता यानंतर पुढे आपण थोडे कंसाची उदाहरण घेऊया, म्हणजे हा घटक जवळजवळ आपला पूर्ण होणार आहे. पंचेचाळीस भागिले कंसात चार अधिक पाच गुणिले आठ वजा पस्तीस भागिले कंसात नऊ वजा चार. आता यासाठी पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक एक चोवीस, पर्याय क्रमांक दोन तेहतीस, पर्याय क्रमांक तीन पस्तीस, आणि पर्याय क्रमांक चार चाळीस. तर आपल्याला हे उदाहरण कसं सोडवायचं पहा. पंचेचाळीस भागिले चार अधिक पाच गुणिले आठ वजा पस्तीस भागिले नऊ वजा चार. नियमाप्रमाणे सुरुवातीला आपल्याला कंस सोडून घ्यायचा आहे. मग पंचेचाळीस भागिले कंसातली क्रिया चार अधिक पाच, बेरजेची क्रिया केली नऊ आलं, गुणिले आठ वजा पस्तीस भागिले, इथे सुद्धा कंसातली क्रिया आपल्याला आधी करायची आहे, म्हणजे नऊ वजा चार, तुमचं उत्तर आलं पाच. या पद्धतीने तुम्हाला पुढची पदावली मिळालेली आहे. आता कंस सोडवल्यानंतर आपली नियमीप्रमाणे पदावली आलेली आहे. मग आता ही यामध्ये आपण सुरुवातीला करणार आहोत भागाकाराची क्रिया. पंचेचाळीस भागिले नऊ, नवा पाचे पंचेचाळीस, पाच आला तुमचा भागाकार, गुणिले आठ वजा, हा भागाकार आपण आता करूया पस्तीस भागिले पाच, पाच सत पस्तीस. या पद्धतीने आता तुमची पुढची पदावली तुम्हाला मिळालेली आहे. पाचा आठे चाळीस वजा सात, आणि चाळीस मधून सात गेल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे तेहतीस, म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. ज्यावेळेस तुमचा सराव भरपूर होणार आहे त्यावेळेला तुम्ही या पद्धतीने उदाहरणं सोडू शकता. जोपर्यंत तुमचा सराव नाहीये तोपर्यंत तुम्ही प्रत्येक स्टेप खाली घेत 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 सोडवली तरी चालणार आहे, तरी हरकत नाही. पाहता पुढे सरावासाठी अजून म्हणून आपण
कंसाचं उदाहरण पाहूया. 15 + 6 / 7 - 4 + 8 - 2. पहा, 15 + 6 / 7 - 4 + 8 - 2. पर्याय आहे, पहिला पर्याय आहे 2, दुसरा आहे 6, तिसरा पर्याय आहे 10 आणि चौथा पर्याय आहे 12. तर आता ही पदावली सोडवताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर कंसामध्ये 15 + 6 दिले, पुढे आहे 7 / 4 - 8 - 2. मग जरी या ठिकाणी भागाकार आणि गुणाकार असेल आणि भागुबेव हा नियम असेल, तरी सुद्धा आपण सुरुवातीला पाहिला की कंस सोडवायचा, मग कंसामध्ये कोणतीही क्रिया असू द्या, आधी आपल्याला कंस सोडून घ्यायचा. मग 15 + 6 = 21 / 7 - 4 + 8 - 2. मग हा कंस सोडवा, 21 / 7 - 4 + 8 - 2, याचं उत्तर आलं आहे 6. आणि आता तुमचा भागुबेव हा नियम लावा. 21 / 7 ही क्रिया आपल्याला आधी करायची आहे. 21 / 7 = 21 - 3 - 4 - 6. या पद्धतीने आपल्याला आता ही पुढची पदावली मिळालेली आहे. मग 3 * 4 हा गुणाकार आपण करूया. 4 * 3 = 12 - 6 आणि 12 मधनं 6 गेले, खाली उरले 6, म्हणजे तुमचं उत्तर आलेलं आहे 6. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. पहा, पदावलीमध्ये जर तुम्हाला कुठे कंसाची उदाहरणं आलेली असेल तर सुरुवातीला त्यामध्ये कोणती क्रिया असू द्या, कंस आधी सोडवून घ्या या पद्धतीने, आणि कंस सोडवल्यानंतर तुम्हाला नंतर खाली जी पदावली मिळालेली आहे त्या पदावलीमध्ये मग भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी हा नियम लावून तुम्ही ती उदाहरणं सोडवू शकता. जसं जसं पुढे जातोय तसा तसा आपला उदाहरणांचा स्तर थोडासा वाढणार आहे. 50 + 10 = 20. 50 + 10 = 5 / 18 - 8 बरोबर किती. मग आता पहिला पर्याय आहे तो म्हणजे 50, दुसरा पर्याय आहे तो म्हणजे 10, तिसरा पर्याय आहे 35 आणि चौथा पर्याय आहे 5. 50 + 10 = 5 / 18 - 8. आता ही पदावली सोडवताना सुद्धा आपल्याला आधी कंसातली क्रिया करायची आहे. 10 + 20 उत्तर आलं तुमचं 30 / 5 / 18 - 8. आता एक कंस सोडवून घेतला, उरला आहे आपला दुसरा कंस, तो आपल्याला आधी सोडवायचा आहे. 18 - 8 म्हणजे 50 + 30 / 5 / 18 - 8. उत्तर आलं तुमचं 10. आपल्याला प्रत्येक उदाहरण स्टेप बाय स्टेप करायचं आहे, घाई करायची नाही, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. मग 50 वजा, आता आपल्याला काय करायचं आहे, नियमाप्रमाणे सुरुवातीला गुणाकाराची क्रिया आलेली आहे, म्हणजे आपल्याला आधी गुणाकार करावा लागणार आहे. 30 * 5 = 15 म्हणजे 150 तुमचा गुणाकार आलेला आहे, / 10. आता उरली क्रिया ती म्हणजे भागाकाराची. 150 / 10 म्हणजे 15. आणि मग आता आपल्याला 50 मधनं 15 वजा करायचे आहे. 50 मधून 15 गेल्यानंतर आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे 35, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. आपल्याला पदावली कितीही मोठी देऊ द्या, कंस कितीही असू द्या, उदाहरण कितीही मोठं असू द्या, त्यामध्ये क्रिया किती असू द्या, परंतु आपण जसा नियम आपल्याला सांगतो
कंचे भागू बेग त्या पद्धतीने जर आपण उदाहरण सोडवलं आणि ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा जी क्रिया झालेली आहे त्याखाली जर तुम्ही अशी या पद्धतीने अंडरलाईन केली तर आपली कोणती क्रिया झालीये, कोणती क्रिया राहिलीये आणि आपल्याला आता यानंतर काय करायचं आहे आणि आपलं फायनल आन्सर काय आपल्याला मिळतंय हे आपल्या लक्षात येतंय. म्हणजेच आपलं उत्तर काय मिळालेलं आहे आपल्याला 35. आपलं उत्तर आपल्याला काय मिळालेलं आहे 35 मिळालेलं आहे. पहा एवढं सोपं या पद्धतीने अशा प्रकारची सोपी उदाहरणं थोडे फक्त फिरून प्रश्न विचारलेले असतात तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक प्रकारामधलं एक एक उदाहरण आपण घेणार आहोत. पहा पुढचं उदाहरण असं आहे की 9 × 0 = 11 9 × 0 = 11 मध्ये चौकट दिलेली आहे आपल्याला आणि पुढे आहेत 121 / 11 = 0 आणि आपल्याला प्रश्न असा विचारलाय की चौकटीत पर्यायापैकी योग्य चिन्ह निवडा किंवा योग्य चिन्ह घाल आणि पर्याय तुम्हाला खाली दिलेले आहेत. पहा 4 पेक्षा मोठे त्यानंतर असा एक पर्याय आहे, तिसरा हा पर्याय आहे आणि चौथा बरोबरचं चिन्ह आहे. आता या चिन्हांचे अर्थ सुरुवातीलाच मी तुम्हाला नियम ज्या वेळेस सांगितले त्याच वेळेला आपण याचे अर्थ पाहिलेले आहे. मग आता ही पदावली आपण पूर्ण सोडवल्याशिवाय आपल्याला यामध्ये कोणतं चिन्ह घालायचे हे आपल्याला समजणार नाही. (121 / 11 = 0) मग आता यामध्ये आपल्याला करायचं गुणाकार 9 × 0 = 0 कारण कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यावर उत्तर येतं 0 × 11 = 4 (121 / 11) भागाकाराला 11 = 0 पहा 0 + 11 = 11 कारण कोणत्याही संख्या शून्य मिळवल्यावर उत्तर तीच संख्या येते. चौकट 11 + 0 = 11 म्हणजे दोन्ही पदावलींची किंमत इकडे 11 आली इकडेही 11 आली म्हणजे दोन्ही पदावलींची किंमत सारखीच आलेली आहे म्हणजे दोन्ही पदावल्या सारख्याच आहेत म्हणून आपल्याला इथे बरोबरच चिन्ह घालावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे तुम्हाला या पद्धतीची अशा प्रकारची सुद्धा उदाहरणं परीक्षेला विचारली जातात. आता असंच आणखी एक उदाहरण आहे पहा, फक्त पदावली बदललेली, उदाहरण तेच आहे की तुम्हाला चौकटीमध्ये तुम्ही कोणतं चिन्ह घालाल आपण फक्त पदावली चेंज करूया. म्हणजे प्रत्येक प्रकारचं उदाहरण आपल्या हाताखालून जाणार आहे. पहा 16 × 2 = 9 (16 × 2 = 9) 7 + 35 = 5 7 + 35 = 5 मग 16 × 2 = 9 चौकट 7 + 35 = 5 आता ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. 16 × 9 हा गुणाकार आपण आधी करूया. 16 × 32 = 9 चौकट भागाकार आपल्याला आधी करायचा आहे इथे 7 + 35 = 5 7 मग 32 × 9 = 9 खाली उरले 23 आणि 7 + 7 = 14 आता इथे 23 आले इथे 14 आले म्हणजे 23 हे कसे आहेत 14 पेक्षा मोठे म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे या प्रकारचं सुद्धा उदाहरण
आपल्याला परीक्षेला विचारलं जात आहे. म्हणजे आता प्रत्येक प्रकारच्या उदाहरणाचा आपला सराव झालेला अशा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्याला या परीक्षेला विचारली जातात. म्हणजे पदावली या घटकावर निश्चितच आपल्याला परीक्षेसाठी एक किंवा दोन उदाहरणं निश्चित येतातच. पुढे पहा, आता थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे. कंसात 50 अधिक 5, पहा कंसात 50 अधिक 5 भागिले 5 वजा 4 गुणिले 2 वजा 4 गुणिले 2 बरोबर 15 वजा 4 भागिले 3. पहा कंसात 50 अधिक 5 भागिले 5 वजा 4 गुणिले 2 बरोबर 15 वजा 4 भागिले 3. आणि आपल्याला विचारलं आहे की तर या स्टारच्या जागी कोणती संख्या येईल, स्टारच्या जागी कोणती संख्या येईल. तर बघा यामध्ये पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 24, पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 33, पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे 36, आणि पर्याय क्रमांक 4 आपल्याला मिळालेला आहे 30. तर 50 अधिक 5 कंसामध्ये 50 अधिक 5 भागिले 5 वजा 4 गुणिले 2 बरोबर 15 वजा 4 भागिले 3 या पद्धतीने आपली ही पदावली आलेली आहे. मग आता ही पदावली सोडवताना आपल्याला या पदावलीची किंमत ह्या समोर पुढच्या पदावली इतकी दिलेली आहे. मग आपण आधी ही पदावली सोडून घेऊया म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. मग आपण कंसाची क्रिया आधी करूया. 50 अधिक 5 55 भागिले 5 वजा 4 गुणिले 2 बरोबर 15 वजा 4 भागिले 3. मग आता आपल्याला यामध्ये करायचा आहे भागाकार. 55 भागिले 5 म्हणजे 11 वजा 4 गुणिले 2, 4 दुणे 8 गुणाकार केला आणि 11 वजा 8 उत्तर मिळालं 3. म्हणजेच 3 हे उत्तर आलेलं आहे आणि हे उत्तर आपल्याला पुढच्या पदावलीचं मिळालं पाहिजे. म्हणजेच 15 वजा 4 भागिले 3, 15 वजा 4 भागिले 3 म्हणजे आपल्याला आता पर्यायामधून अशी संख्या शोधायची आहे की जी 15 मधून वजा केल्यास त्याचं उत्तर 3 येणार आहे. मग 15 मधून ती संख्या वजा करायची आपल्याला, त्यासाठी हा भागाकार आपल्याला आधी करावा लागेल. म्हणजेच 3 बरोबर 15 वजा. आता स्टारच्या जागी अशी कोणती संख्या घ्यावी लागेल की ती संख्या घेतल्यानंतर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे 12, कारण 15 मधून 12 गेल्यानंतरच आपलं उत्तर 3 येणार आहे. मग स्टारच्या जागी आपल्याला कोणती घ्यावी लागेल संख्या 36, 36 भागिले 3. मग 15 वजा 36 भागिले 3, 36 ने 3 ला भागल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 12 3 36 म्हणजेच 12 मिळणार आहे 12. 15 वजा 12 3 बरोबर 3 म्हणजे पर्याय क्रमांक 36 हे आपलं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 36 हे आपलं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. उदाहरण जरी मोठं असलं तरीही जर ते आपण पायरीनुसार सोडवलं, स्टेपनुसार सोडवलं तर आपल्याला अवघड जाणार नाही. पहा भरपूर प्रकारची उदाहरणं आपली झालेली आहेत. तर आता आपण गोल कंसाची उदाहरणं पाहिली. थोडस एक चौकटी कंस, महिरपी कंस हे सगळे एकत्रित असलेले उदाहरण जर आपल्याला परीक्षेला आलं तर ते कसं सोडवायचं हे आपण पाहूया.
तीना गुणिले महिरपी कंस आहे, महिरपी कंसात चार, त्यानंतर चौकटी कंस आहे, चौकटी कंसात पंच्याऐंशी अधिक पाच, पंच्याऐंशी अधिक पाच वजा गोल कंसात आहे पंधरा भागिले तीन कंस पूर्ण, चौकटी कंस पूर्ण अधिक दोन महिरपी कंस पूर्ण. या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे. मग आता हे उदाहरण सोडवताना काय करायचं आहे, घाबरून अजिबात जायचं नाही आपल्याला. तीन गुणिले महिरपी कंसात चार आहे, चौकटी कंसात पंच्याऐंशी अधिक पाच आहे, वजा गोल कंसात पंधरा भागिले तीन कंस पूर्ण, चौकटी कंस पूर्ण अधिक दोन आणि महिरपी कंस पूर्ण केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला सोडवताना आधी सगळ्यात का कंस सोडवायचा म्हणजे हा गोल कंस आपल्याला सोडून घ्यायचा आहे. मग तीन गुणिले महिरपी कंसात चार, चौकटी कंसात पंच्याऐंशी अधिक पाच वजा पंधरा भागिले तीन, तीना पाचे पंधरा, पाच चौकटी कंस पूर्ण अधिक दोन आणि महिरपी कंस पूर्ण. या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर आपल्याला गोल कंस पूर्ण झाला, आता आपल्याला चौकटी कंस सोडवायचा या पद्धतीने. मग तीन गुणिले महिरपी कंसात चार आणि चौकटी कंसात येणार आहे पंच्याऐंशी अधिक पाच नव्वद आणि नव्वद वजा पाच पुन्हा पंच्याऐंशी. अशा पद्धतीने तुमची पुढची पदावली असेल. मग तीन गुणिले माता चार आणि चौकटी कंसात पंच्याऐंशी आहे, मग ह्या दोन्हीमध्ये चिन्ह नाहीये, मग चिन्ह नाही म्हणजेच त्यामध्ये कोणतं चिन्ह असणार आहे, नेहमीप्रमाणे गुणाकार असत. चार गुणिले पंच्याऐंशी अधिक दोन आणि महिरपी कंस पूर्ण. मग तीन गुणिले महिरपी कंसात पंच्याऐंशी गुणिले चार, तीनशे चाळीस अधिक दोन कंस पूर्ण. तीन गुणिले तीनशे चाळीस अधिक दोन म्हणजे तीनशे बेचाळीस. आता तीनशे बेचाळीस गुणिले तीन, तीनशे बेचाळीस ला आपल्याला तीनने गुणायचं आहे म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे एक हजार सव्वीस. एक हजार सव्वीस, तीन दुने सहा, चार त्रिक बारा हजाराला एक, तीन त्रिक नऊने दहा. अशा पद्धतीने एक हजार सव्वीस आपल्याला या पदावलीचं उत्तर मिळालेलं आहे. दिसायला जरी मोठी दिसली, जरी एकात एक अनेक कंस यामध्ये आपल्याला आले, तरी सुद्धा जर उदाहरण आपण हळूहळू नियमानुसार आणि स्टेप बाय स्टेप सोडवलंय, सुरुवातीला आपण गोल कंस सोडवला, गोल कंसानंतर आपण चौकटी कंस सोडवला, चौकटी कंसातली क्रिया केली, चौकटी कंसानंतर महिरपी कंसामध्ये कोणती क्रिया दिलेली होती, चार महिरपी कंसात पंच्याऐंशी, यामध्ये कोणतंही चिन्ह नव्हतं आणि चिन्ह कोणतंही नसताना आपण गुणाकाराचं चिन्ह देतो आपल्याला माहिती आहे. मग चार गुणिले पंच्याऐंशी केलं, उत्तर आलं तीनशे चाळीस, तीनशे चाळीस अधिक दोन आणि मग नंतर आपण हा कंस सोडून घेतलेला आहे तीन गुणिले तीनशे बेचाळीस आणि आपलं मग फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे एक हजार सव्वीस. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. पहा, अवघड काहीच नाहीये. जर आपण व्यवस्थित सोडवलं तर आपलं उत्तर कुठेही चुकणार नाही. आता एक सोपं उदाहरण आहे परीक्षेला विचारलेलं, 2019 साली परीक्षेसाठी आलेलं उदाहरण आहे. पहा, फार सोपं आहे. प्रश्न असा विचारला होता. पहा, परीक्षेला फक्त तुम्हाला उदाहरण सोडवा, पदावली सोडवा, सरळ रूप द्या असंच नाही विचारत. कोणत्याही प्रकारे फिरवून प्रश्न विचारला जातो. पुढील पैकी चुकीची पदावली होती. पहा, इथे बरोबर विचारलेलं नाही, आपल्याला चूक काय आहे हे शोधायचे. पुढील पैकी चुकीची पदावली कोणती, आणि त्यांनी आपल्याला चार पदावल्या दिलेल्या आहेत, चार पर्याय दिलेले आहेत, त्यामधली चुकीची पदावली कोणती आहे ती आपल्याला शोधायची. पहिला पर्याय दिलाय सात गुणिले आठ भागिले चार, सात गुणिले आठ भागिले चार बरोबर चौदा,
हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय दिलेला आहे आपल्याला 27/3, 27/3 गुणिले 3 बरोबर 9. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे 18 + 13 + 5 बरोबर 10. आणि चौथा पर्याय दिलेला आहे आपल्याला तो म्हणजे 16 + 5 = 12 बरोबर 9. हा प्रश्न तुम्हाला 2019 साली विचारलेला होता. आता यासाठी चुकीची पदावली कोणती हे शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या प्रकारामध्ये आपल्याला प्रत्येक उदाहरण म्हणजे प्रत्येक पदावली सोडवावीच लागेल, त्याशिवाय आपल्याला ते चूक आहे की बरोबर हे समजणार नाही. आता 7/8/4 बरोबर 14. आता याचं उत्तर 14 आहे का हे खात्री करण्यासाठी आपल्याला सोडवावं लागेल. 7/8 7 × 8 = 56 56/4 बरोबर 14. 56 ला 14 ने भागलं आपल्याला उत्तर मिळणार आहे 14. म्हणजे पहिली पदावली बरोबर आहे, चुकीची नाही. त्यानंतर दुसरी पदावली दिलेली आहे 27/3 × 3 बरोबर 9. आता ही सुद्धा पदावली आपण सोडून पाहूया. 27/3 27 9/3 बरोबर 9. 9 × 3 = 27 = 9. आता या बाजूला 27 आलेत आणि आपल्याला उत्तर मात्र 9 दिले, म्हणजे निश्चित ही पदावली काय आहे, चुकीची आहे. आणि दोन पदावलीची असमानता दाखवण्यासाठीचे चिन्ह घे आपण सुरुवातीच्या नियमामध्ये पाहिलं होतं. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे. परंतु तरी सुद्धा आपण काय करूया, आपली सुरुवात आहे म्हणून आपण पुढचे उदाहरण सोडून पाहूया. तिसरं उदाहरण होत 18 + 13 + 5 = 10. मग 18 + 13 गेले, खाली राहिले 5 + 5 = 10. 5 × 5 = 10 म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. आणि शेवटची पदावली होती 16 + 5 = 12 = 9. मग 16 आणि 16 × 5 किती झाले, 21. 21 + 12 = 9. 21 मधून 12 गेले, 9 उरले, म्हणजेच ह्या पदावलीचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपण चारही पदावल्या जेव्हा सोडवून पाहिल्या त्यावेळेला आपल्या लक्षात आलं की 2 नंबरची जी पदावली आहे त्या 2 नंबरच्या पदावलीमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये पदावलीचं उत्तर 27 येत आहे, त्याने मात्र 9 दिले, म्हणजे चुकीची पदावली कोणती आहे, पर्याय क्रमांक 2. आता शेवटचं उदाहरण आपण पाहूया. एक लेखी प्रकारचं उदाहरण आहे. लेखी उदाहरण तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं आणि पदावली सोडवण्याचा आपला भरपूर सराव झालेला आहे. परंतु पदावली तयार कशी करायची, ज्यावेळेस आपल्याला लेखी उदाहरण दिलेलं असतं त्यावेळेला आपल्याला पदावली कशी तयार करायची हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. परीक्षेला जर अशा प्रकारचं उदाहरण आलं तर आपला गोंधळ होऊ नये म्हणून एक उदाहरण आपण घेऊया. पहा, रामभाऊने मंगळवारी जेवढे फणस विकले त्याच्या दुप्पट फणस बुधवारी विकले. रामभाऊने मंगळवारी जेवढे फणस विकले त्याच्या दुप्पट बुधवारी विकले. गुरुवारी मात्र बुधवारच्या निम्पट. फणस विकले. हा उदाहरण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे, रामभाऊने मंगळवारी जेवढे फणस विकले त्याच्या दुप्पट फणस बुधवारी विकले.
गुरुवारी मात्र बुधवारच्या निंपट फणस विकते. जर जर राम भाऊंनी मंगळवारी अठरा फणस विकली, जर राम भाऊंनी मंगळवारी अठरा फणस विकले असतील तर तीन दिवसात मंगळवार बुधवार आणि गुरुवार या तीन दिवसात एकूण किती फणस विकले, एकूण किती फणस विकले. आता एकूण किती फणस विकले हे आपल्याला काढायचं नाही, तर त्यांनी पुढे असं आपल्याला विचारले की या तीन दिवसात एकूण किती फणस विकले या प्रकारची या उदाहरणाचे उत्तर मिळणारी पदावली शोधा. उत्तर मिळणारी पदावली शोध पहा, म्हणजे आपल्याला इथे काय तयार करायचं आहे, आता पदावली तयार करायची. पदावली कशी सोडवायची ते आपण आतापर्यंत पाहिले, आता शेवटच्या टप्प्यात आपण पदावली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. तर रामभाऊने मंगळवारी जेवढे फणस विकले, आता किती फणस विकले आपल्याला माहिती नाही, सुरुवातीलाच आपण अक्षरांचा वापर करून शिकलेला. मग त्यानुसार आपण मंगळवारी समजा मंगळवारी एक्स फणस विकले असं मानले, एक्स फणस विकले. मग उदाहरण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे, रामभाऊने मंगळवारी जेवढे फणस विकले त्याच्या दुप्पट फणस बुधवारी विकले, म्हणजेच बुधवारी मंगळवारच्या दुप्पट, म्हणजेच किती विकले, दोन एक्स फणस विकले, दुप्पट विकले. आणि पुढे काय बी सांगितलं आपल्याला, गुरुवारी मात्र बुधवारच्या निंपट, गुरुवारी मात्र काय केलंय, बुधवारच्या निंपट, बुधवारी दोन एक्स विकले म्हणजेच गुरुवारी याच्या निंपट म्हणजेच एक्स फणस विकले. आता प्रत्येक वारी किती विकले हे आपल्या लक्षात आलंय, मंगळवारी एक्स, बुधवारी दोन एक्स आणि गुरुवारी एक्स. आणि हे सांगतानाच आपल्याला आधीच आपल्याला सांगितलेलं होतं की मंगळवारी त्यांनी अठरा फणस विकले होते, त्या मंगळवारी किती फणस विकलेले होते, अठरा. म्हणजेच मग बुधवारी झाले अठराची दुप्पट, अठरा दुने 36, आणि गुरुवारी पुन्हा एक्स फणस म्हणजेच मंगळवारी इतकेच म्हणजे याची निंपट 18. मग ह्या तिन्हीची बेरीज म्हणजे त्यांनी एकूण तीन दिवसात विकलेले फणस होते ते म्हणजे होते 72, ते होते 72. मग आता आपल्याला एकूण तीन दिवसात विकलेले फणस मिळालेले आहेत 72, परंतु प्रश्न आपल्याला असा विचारलाय की आपल्याला पदावली शोधायची. मग पदावलीचे पर्याय त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. मग पर्याय आहेत, पहिलाच पर्याय आपल्याला दिलेला आहे 18 + 18 * 2 + 36 / 2. मग आता उत्तर आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला ही पदावली सोडून पाहावी लागणार आहे. मग पदावली आपण सोडूया, सुरुवातीला कंसातली क्रिया करूया. 18 + 18 * 36 / 2 या कंसातली क्रिया करूया. 18 + 18 = 36 / 18 उत्तर मिळालेलं आहे 72, उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 72. म्हणजेच आपली ही जी पदावली तयार झालेली होती, एक्स आधी दोन एक्स आधी एक्स या पद्धतीने आपल्याला या पदावलीचं उत्तर मिळालेलं आहे 72, म्हणजेच पर्याय क्रमांक एक हेच आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे लेखी प्रश्न जरी आला तरी सुद्धा या पद्धतीने आपण अक्षरांचा वापर करून सोडवलं की आपल्याला उत्तर मिळतं. त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही ह्या पद्धतीची उदाहरणं सोडवू शकता. आजपर्यंत आपण परीक्षेला आलेली, त्यानंतर अक्षरांचा वापर केलेली, वेगवेगळे क
कंस वापरून सोडवलेली पदावली आणि लेखी उदाहरण देखील आपण यामध्ये घेतलेली आहे. आता या ठिकाणी पहा सगळ्या प्रकारचे भरपूर उदाहरण आपण घेतलेली आहे. मग सगळे उदाहरण आपले झाले आहे असा विचार करून आपण आता आपला क्लास इथे थांबूया. पहा या क्लास साठी मला या ठिकाणी बोलण्याची आयोजक संयोजकांनी संधी दिली, त्यासाठी मी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी जाधव साहेब, त्यानंतर तंत्रज्ञ शिक्षक पवार सर, शेरकर सर यांचे मनापासून आभार मानते आणि माझं मार्गदर्शन या ठिकाणी थांबवते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी बालमित्रांनो आपण पाहिलं आहे की अतिशय सुंदर पद्धतीने आजचा क्लास हा झालेला आहे. आज श्रीमती गोरे मॅडम यांनी आपल्याला पदावली या भाग उपघटकावरती अतिशय सुंदर उदाहरणं सोडवून दाखवले आहेत. आपणही ती सोडवली आहेत, प्रसंगी आपण स्क्रीनशॉट मारून ठेवले असतील आणि आपल्या वहीवरती लिहूनही घेतले असतील. या क्लाससाठी तंत्रज्ञ शिक्षक श्री विनायक गोरे सर, त्याचबरोबर प्रवीण शेरकर सर, त्याचबरोबर योगेश पवार सर यांनी सहकार्य केले, त्यांचेही धन्यवाद. आणि आजचा क्लास संपला आहे असे या ठिकाणी जाहीर करतो.